सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा, तासगाव कवटे महांकाळची जहागिरी आणि वतनदारांचे इशारे। गेले 2 ते 3 दिवसात आरआर आबांचा मुलगा रोहित पाटील याला घेरल्याची आणि त्याने 2024 पर्यंत विरोधकांना काही शिल्लक ठेवणार नाही असा इशारा दिल्याची चर्चा चांगलीच रंगली होती। यावर सांगलीचे आक्रमक तेज तर्रार आणि भलतेज करारी असलेले खासदार संजय पाटील यांनी अशी भाषा असेल तर संघर्ष अटळ आहे असा गर्भित इशारा आबाच्या पोराला दिलाय। हे एकूण प्रकरण म्हणजेच तासगाव कवटे महांकाळच्या जहागिरीसाठी ह्या वतनदारांचे इशारे आणि प्रति इशारे सुरू आहेत। गारुडी पुंगी वाजवतो आणि समोर दिसणाऱ्या पुंगीला पाहून नाग झुलत राहतो अशी तरा आहे। कवटे महांकाळ नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस, भाजप, शिवसेना हे सगळे पक्ष एकत्र आलेत। त्यात आरआर पाटलांचे बंधू सुरेश पाटील यांच्या उचापतीला आणि एकाधिकारशाहीला वैतागलेले काही राष्ट्रवादीचे गटही त्या आघाडीत सामील आहेत। खासदार संजय पाटील यांच्या मते ही आघाडी कवटे महांकाळचा सर्वांगीण विकास करण्यासाठी झाली आहे। असा सर्वांगीण विकास तासगाव नगरपालिकेत आणि सांगली लोकसभा मतदारसंघात किती झाला हे जनतेला माहिती आहेच। सदरची आघाडी कवटे महांकाळ शहराच्या विकासासाठी झाली आहे की राजकीय सोयीसाठी ते येणारा काळच सांगेल। यातल्या कुणाकुणाला विकासाची तहान किती आहे हे तासगाव कवटे महांकाळची जनता ओळखून आहे। कवटे महांकाळात झालेल्या या तथाकथित विकासवादी आघाडीच्या अंधाराचा फायदा घेत चाणक्ष रोहित पाटलांनी मात्र सहानुभूतीची सुसू उरकून घेतल्याचं दिसत आहे। एकूण निवडणुकीत रोहित पाटलांना रोखण्याचा, त्यांना अडवण्याचा काहीच किंवा दूरदूरचा संबंध दिसत नाही। रोहित अजून पाळण्यातून बाहेर आलेले नाहीत। आजवर त्यांनी ना सामाजिक क्षेत्रात काही केलं ना कोणती राजकीय भूमिका घेतली आहे। ते अजूनही सोशल मीडियातून दुधाचीच बोटे चोखताना दिसत आहेत। गत 5 वर्षात रोहित पाटलांनी नेता म्हणून कोणतेही काम केलेले नाही। कुठल्याही मुद्द्यावर आजवर आवाज उठवलेला नाही। मतदारसंघात खासदार संजय पाटलांनी शेतकऱ्यांची कोट्यवधीची ऊस बिले थकवली आहेत। शेतकरी मेटाकुटीला आला आहे, तो ऊस बिलासाठी डोळ्यात पाणी आणतो आहे, पण रोहित पाटील याच्यावर चक्कार शब्द बोललेले नाही। कधी संजय पाटलांचा साधा निषेधही या बाळाने केलेला नाही। मतदारसंघात कुठलेही रचनात्मक काम हाती घेतलेले नाही। केवळ वडिलोपार्जित वतनदारी असल्याने ते चर्चेत असतात। चमकोगिरीच्या पुढे जाऊन अजून एकही पाऊल त्यांनी टाकलेले नाही। रोहित केवळ आबांची नक्कल करत बोल बच्चनगिरी करतो आहे, तर खासदार संजय पाटील अमरीश पुरी सारखे डोळे वटारून लोकांना गप्प करत आहेत। आबाच्या पोराने विरोधकांच्याकडे काहीच शिल्लक ठेवणार नाही असे न म्हणता 2024 पर्यंत लोकांच्या अडचणी शिल्लक ठेवणार नाही असं म्हटलं असतं तर लोकांना अजून आवडलं असतं। या मतदारसंघात शेतकरी संघटनेचे महेश खराडे एकाकी संघर्ष करतायत, शेतकऱ्यांच्या बिलासाठी झगडतायत, त्यावर हे नेते बोलतील का? रोहित शेतकऱ्यांच्या थकीत बिलावर बोलेल का? रोहितला प्रति इशारा देण्यापेक्षा खासदार संजय पाटील बिल देण्याची प्रामाणिक तारीख जाहीर करतील का असे तासगाव कवटे महांकाळच्या जनतेला वाटत आहे। दमदार प्रभावी भाषणांची, चांगुलपणाची, खोट्या नम्रतेची आणि साधूपणाची भांग पाजून हे वतनदार अजून किती दिवस जनतेला खुळ करणार आहेत हा यक्ष प्रश्न या निमित्तानं पडल्याशिवाय राहत नाही।